नमस्कार, डेली व्ह्यू मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। 11 जुलै 2023 रोजी वडगावची ग्रामदेवता श्री मंगाई देवी जत्रा पार पडणार आहे, त्यासाठी वडगाव नगरी सज्ज झालेली आहे। आबाल वृद्ध महिला वर्ग यांच्यात उत्साह दिसून येत आहे। लांबलेल्या पावसाने दमदार सुरुवात केल्याने शेतकरी वर्ग काहीसा सुखावला आहे, त्यामुळे वातावरण जत्रामय बनलेले आहे। मंगाई यात्रा म्हटले की प्रामुख्याने या यात्रेचे हकदार चव्हाण पाटील आहेत हे सार्यांना माहीत आहे। यावर्षी यात्रा सुरळीत पार पाडावी या दृष्टिकोनातून बेळगावच्या प्रथम नागरिक महापौर शोभा सोमण्णाचे सह नगरसेविका सारिका पाटील, मंगेश पवार, जयंत जाधव, रेश्मा खामकर, गिरीश धोंगडी, राजू भातकांडे, दीपाली टोपगे, आनंद चव्हाण या साऱ्यांनी मिळून मंगाई देवस्थान परिसरात चाललेले साफसफाई कामकाज व इतर व्यवस्थेबद्दल पाहणी केले। यावेळी महापौर शोभा सोमण्णाचे व नगरसेविका सारिका पाटील यांनी यात्रेची पूर्वतयारी संपूर्ण झाली असून येणाऱ्या भाविकांनी स्वतःची काळजी घेऊन मंगाई देवीचे दर्शन घेण्याचे आवाहन केले। वडगावची ग्रामदेवता म्हणून आई मंगाई त्या उद्देशाने यात्रेनिमित्त उद्या मंगळवार दिनांक 10:30 गारणा उतरण्यात येणार आहे। तरी त्याच्यानंतर उठीचा कार्यक्रम सुरुवात होतो आहे। त्याच्या उद्देशाने आज शेतकऱ्यांनी ही जत्रा नेमलेली आहे। त्या उद्देशाने पुढं पारंपरिक पद्धतीने आज शेतकरी जत्रा ही करत आलेले आहेत आणि ह्याच्यापुढे करत आहेत। त्या उद्देशाने ह्याच्यापुढं ज्या उद्देशाने आणि इतर कोणत्याही प्रकारचे माग वगैरे धंदे आहेत, कोणत्याही बिझनेस वगैरे आहेत, त्या उद्देशाने त्यांनी सुद्धा आज पारंपरिक पद्धतीने जत्रा करत आहे। उद्याचे कार्यक्रम काय काय आहेत सांगायचे? उद्या आजपर्यंत 9 वार पाळले गेलेले आहेत। आज एक महिना सांगायचं इथं गावामध्ये पाळणूक चालली असते, हत्या वगैरे काही करत नाही, त्या उद्देशाने नॉनव्हेज वगैरे काही चालत नाही। त्या उद्देशाने शेतकरीसुद्धा ही पाळणूक करून व्यवस्थित जत्रा ही पारंपरिक पद्धतीने पाळतात आणि उद्या सकाळी 10:30 गारणा उतरायचा कार्यक्रम सुरुवात झाल्यानंतर त्याच्यानंतर उठीचा यार वगैरे काम भरून तिकडचं मानपान सगळं व्यवस्थित कार्यक्रम करतात। किती दिवस यात्रा चालते? एकच दिवस, मंगळवार दिवस एकच। तर या मंदिराचे हकदार चव्हाण पाटील यांनी मंगळवारी 10 नंतर गारहाणे उतरण्यासाठी सर्व भाविकांनी वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे। दरवर्षी येणारी खेळणी विविध वस्तूंची दुकाने त्याचबरोबर स्थानिक व्यापाऱ्यांनी थाटलेली दुकाने यामुळे जत्रेचे माहोल तयार झालेले आहे। लहान मुलांसाठी पाळणे, झुले व इतर खेळ, त्याचप्रमाणे जत्रेमध्ये आणण्यात आलेली मेंढी व बकरी आणि कोंबड्याच्या आवाजाने परिसर गजबजून जात आहे। पूजेचे साहित्य, नारळाचे हार, सौंदर्य प्रसादने विकणाऱ्या दुकानांची रेलचेल दिसत आहे। लहान मुले ठगर मेंढी घेऊन रस्त्यावरून धावत आहेत। साफसफाई, फवारणी, रस्त्यांची देखभाल यातही प्रशासनाचा सहभाग असतो। वडगावचे श्री मंगाई देवस्थान जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे। बेळगाव परिसरातील भाविक वर्षभर यात्रेची वाट पाहत असतात। देवीच्या मंदिराच्या आवाराला आता चारही बाजूनी कुंपण घालण्यात आले आहे, त्यामुळे जत्रा सुव्यवस्थितपणे पार पाडण्यास मदत होईल। याशिवाय भाविकांच्या सोयीसाठी रेलिंग टाकण्याचे कामही सुरू आहे। श्रावण महिन्याच्या पूर्वसंध्येला मांसाहारी आहाराची ही यात्रा बेळगावात मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे। या दिवसात बहुतांश बेळगावकर वडगावकरांचा पाहुणचार अनुभवतात। मुख्य 2 दिवस चालणारी ही जत्रा पुढेही 7 दिवस सुरूच असते। जत्रा यात्रांच्या निमित्ताने गावगड्यात आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात होत असल्याने व्यापारी वर्गही या दिवसात लगबगीत असतो। मुख्य यात्रेच्या दिवशी दुकाने, हॉटेल, फिरते व्यापारी जवळजवळ रात्रभर जत्रेत दंग असतात। अशी ही निसर्गाच्या सुजनतेच्या पूर्वसंध्येला येणारी जत्रा लोकप्रिय तर आहेच, त्याचबरोबर मंगाई देवीच्या श्रद्धास्थानाचे महात्म्य टिकून आहे। वडगाव शिवार, शहापूर शिवार, बेळगाव शिवार सर्व पासूच्या रंगांसारखा हिरवागार झाला आहे। विविध रंगांची फुले फुलल्याने माहोल देखील रंगीबिरंगी झाले आहे। धावणारे ओढे, पडणारा पाऊस, खऱ्या जेवणाचे ताट अशा थाटाची ही जत्रा वडगावकरांची लाडकी जत्रा आहे।